मराठीतलं एक नाटक खूप प्रसिद्ध झालं आणि त्या नाटकाचं नाव अनिल परबचे वक्तव्य ऐकल्यानंतर मला त्या नाटकाची आठवण झाली. तो मी नवेच मध्ये माधव पळशीकरांना एक्टिंग बदल अनेक बक्षिस इनाम मिळाले होते. आज परत ते नाटक करायचं झालं तर आचार्य अत्रे लिखित या नाटकात पळशीकर नाही अनिल परबची पसंदगी केली जाणार. माणूस एवढा नाटकी बनू शकतो हे उद्धव ठाकरेंनी आपल्याला दाखवून दिलं. अनिल परब म्हणतात तो मी नव्हे, त्या रितोडशी माझा काहीही संबंध नाही. परब साहेब, हे 12 मुद्दे मी काढले आहेत, त्याचे उत्तर का देत नाही तुम्ही? काल ईडीचा धाडी नंतर अनिल परब म्हणतात हे कशासाठी आले होते मला माहीतच नाही, माझा त्या रिसोर्टशी काहीही संबंध नाही. अनिल परब म्हणतात तो रिसोर्ट सदानंद कदमचा आहे. परब साहेब, माझा हातात एक पावती आहे. 17 डिसेंबर 2020 हे 17 डिसेंबर 2020 ची पावती जी आहे. 17 डिसेंबर 2020 ला उद्धव ठाकरे मुख्यमंत्री, अनिल परब पर्यावरण मंत्री, अनिल परब रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री आणि त्या रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीचा मुरुड गावातला ग्रामपंचायतची पावती आहे. अनिल परब साहेब, आपण वर्ष 2020-21 रिसोर्टचा प्रॉपर्टी टॅक्स तुम्ही तुमच्या खात्यातून भरला, त्याची पावती अनिल परबच्या नावाने आहे. तो मी नव्हे, नाट्यकार अनिल परब याच उत्तर द्या. तेवढंच नाही, ही दुसरी रिसीट आहे. ही रिसीट 2019 नोव्हेंबर-डिसेंबर महिन्याची. 2019-20 अनिल परबनी प्रॉपर्टी टॅक्स घरपट्टी या रिसोर्टवर दिवाबत्ती कर घरपट्टी कर हे अनिल परबनी भरला. हा रिसोर्ट सदानंद कदमचा आहे, मग अनिल परबचा आहे, याच्यावर घरपट्टी तुम्ही का भरत होतात? 2019-2020 सगळे घर पट्टी कर अनिल परबनी भरले. हे ग्रामपंचायत रजिस्टर्ड आहे, प्रॉपर्टी रजिस्टर्ड. 16,783 स्क्वेअर फीट कन्स्ट्रक्शन. ही रिसोर्ट कुणाचं? घर क्रमांक 1062, गाव मुरुड, तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी आणि 1062 प्रॉपर्टी कुणाचा नावाने आहे? अनिल परबचा नावाने. 16,800 स्क्वेअर फीट चार रिसॉर्ट, बाजार भाव 25 कोटी रुपये. अनिल परबत आणि हे नाट्यकार अनिल परब सांगतात त्या रिसोर्टचा माझा संबंध काय. अनिल परब साहेब, आपण म्हणजे फ्रॉड, चोरी, लबाडी, डाकूगिरी, माफियागिरी हे उद्धव ठाकरे आणि अनिल परब जगात त्यांना नोबेल प्राइज मिळणार. उद्धव ठाकरेंनी 19 बंगल्यात असतात थोतांड नाटक केलेले आहेत आणि अनिल परब ते त्याच माळातले मणी. अनिल परब साहेब, आपण मला सांगणार का एक कुणाचा फोटो आहे? हा फोटो कुणाचा आहे? तो मी नव्हेतला पणशीकरांचा आहे.
कि तो मी नवेद मधला अनिल परबचा आहे. अनिल परबनी महावितरणला अर्ज केला आणि अर्ज काय केला, तही अनिल दत्तात्रय परबचे आहेत. उद्धव ठाकरे यांना ओळखतात की नाही आपण, हा चेहरा पाहिला आहे की नाही, मुख्यमंत्री किती लबाडी करायची. आता लुच्चा मुख्यमंत्री आजपर्यंत महाराष्ट्रांनी पाहिला नाहीये. मुख्यमंत्रीचा घरी जाऊन अनिल परब काल सांगतात, साहेब फसवलो मी, मीडियाला फसवलो, गंडवलो, मी चांगली तो मी नव्हे. हा अर्ज 2 मार्च 2020 रोजी केलाय, 100% लॉकडाऊनचा महिना. आणि काय अर्ज आहे, कार्यकारी अभियंता महावितरण दापोली, अर्जदार अनिल दत्तात्रय परब राहणार मुंबई मौजे मुरुड वरची पाखाडी येथील इमारतीच्या बांधकामाकरिता व्यावसायिक 3 फेज मीटर मिळणे बाबत. मंत्री अनिल परब, हे अर्ज मंत्री अनिल परबचा आहे, त्यावेळी तर मंत्री. वरील विषयान्वये विनंती पूर्वक अर्ज करतो की मी खाली तही करणार, श्री अनिल दत्तात्रय परब राहणार मुंबई माझे स्वमालकीचे मौजे मुरुड येथील गट क्रमांक 446 घर क्रमांक 1074 या जागेमध्ये इमारतीचे बांधकाम सुरू केलेले आहे. तरी मला आपला कार्यालय करून 3 फेज 5.75 3 फेज मीटर बांधण्याकरिता मीटर लवकर वाणीचे मीटर मंजूर करावे. आणि महावितरणने कोविडच्या काळात दादा कुणाची मालक कुणाच्या त्याला परमिशन मिळाली आहे की नाही ते CRZ मध्ये आहे हे सगळे असताना काही न पाहताना मीटर दिलं 5.7 3 फेज 5.75 KV कंज्युमर नंबर हे ते सगळं टेस्ट रिपोर्ट 1 मार्च 2020 म्हणजे आधी मीटर दिलं नंतर अर्ज केला. गंमत बघा, हे दोन्ही कागद एक तात ठेवा. टेस्ट रिपोर्ट 1 मार्च 2020 आणि अर्ज 2 मार्च 2020. हे उद्धव ठाकरे यांचं सरकार, माफियांचं लुटारूंचं सरकार आहे. अजून पुढे जाऊया आपण. अनिल परब साहेबांनी हे रिसॉर्ट बांधला, आम्ही त्याच्यावर तक्रार केली, दिल्लीवरून टीम आली, दिल्लीचा टीमने हा रिपोर्ट दिला. दिल्लीची टीम त्यांनी लिहिलंय की द CRZ डिव्हिजन आय डेटर 9 जून 2021 जून महिन्यात 12 जून 2021 ला केंद्र सरकारची टीम, त्यात महाराष्ट्र सरकारचे कोस्टल झोन ऑथॉरिटीचे सेक्रेटरी, एडिशनल जिल्हाधिकारी रत्नागिरी, तिघांनी अनिल परबचा रिपोर्ट पाहिला आणि त्या रिपोर्टचा नंतर रिपोर्ट दिला की हे सगळं टोटल वायोलेशन आहे, हे CRZ मध्ये बांधला गेला आहे, त्याला कोणती परमिशन घेतली गेली नाही. म्हणून 31 जानेवारी 2022 ला भारत सरकारने अनिल परबला आदेश दिला, हा रिसोर्ट 90 दिवसाचा आत तुम्ही हटवायला हवा. गंमत बघा, हे आहे उद्धट सरकार, उद्धव ठाकरेची उद्धट सरकार. कारण की अनिल परबनी फोर्जरी केली आहे, अनिल परबनी बेमानी केली आहे, अनिल परबनी चोरी केली आहे, अनिल परबनी लबाडी केली आहे, अनिल परबनी एने करताना फोर्जरी केली. हे माझं म्हणणं नाही, उद्धव ठाकरेचं म्हणणं आहे. तेरा जुलै 2021 हा आदेश आहे उद्धव ठाकरे सरकारचे महसूल विभागाचा. जिल्हाधिकारी रत्नागिरीने रिपोर्ट पाठवला की
12/10/2017 ला ज्या वेळी अर्ज केला होता त्या वेळेला टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटने कळवलं होतं की हा नो डेव्हलपमेंट झोन आहे, हे सीआर देड आहेत, म्हणून इथे बांधकाम करता येणार नाही. अनिल परब महासे आणि उपजिल्हाधिकाऱ्यांनी तो पत्र राज्य सरकारच्या फायलीतून फाडून टाकला आणि त्याप्रमाणे मग अनिल परबवर कारवाई करण्याचा आदेश त्याचं एनए रद्द करण्यात आला नोव्हेंबर 2021 मध्ये. हे मोदी सरकारने नाही केलं, लोकायुक्त आग्रहामुळे राज्य सरकारला लोकायुक्त निर्देशामुळे करावं लागलं. राज्यपालांनी लोकायुक्त सांगितलं चौकशी करा, चौकशीत बाहेर आलं की अनिल परबनी फार मोठं चिटिंग केलं आहे, फ्रॉड केलं आहे आणि ते एने रद्द करण्यात आलं. उपजिल्हाधिकारीवर कारवाई सुरू झाली. अनिल परब साहेब काय म्हणतात, हा रिसोर्ट सदानंद कदमचा आहे, हे काय आहे? अनिल परब साहेब, ओ तो मी नव्हेच, उद्धव ठाकरेचे तो मी नव्हेच, हे जे आहे एग्रीमेंट 29 डिसेंबर 2020 एग्रीमेंट कोणामध्ये आहेत? सदानंद गंगाराम कदम, अनिल दत्तात्रेय परब आणि एग्रीमेंट काय आहे, 1,10,00,000 रुपये सर्वे नंबर 443 शेती जमीन आहे ते मी विकत घेतोय आणि मी विकत देतोय. म्हणजे लबाडी कशाला म्हणायची? हे रजिस्ट्रेशन ट्रान्सफर केव्हा झाले? मार्च 2021 मध्ये सदानंद कदमचा नावाने शेती जमीन म्हणून ट्रान्सफर झाली. अनिल परब मंत्री एवढं खोटे एग्रीमेंट करतात आणि उद्धव ठाकरे तोंड पाहतायत त्यांचं, मंत्री चिटिंग करतोय, फ्रॉड करतोय. मंत्र्यांनी 2019-20 प्रॉपर्टी टॅक्स भरला, ग्रामपंचायतनी प्रॉपर्टी दाखवली 25 कोटीची. हा प्रॉपर्टी टॅक्स 2019-20 मध्ये भरला नोव्हेंबर 2019 मध्ये आणि हा प्रॉपर्टी टॅक्स भरला 17/12/2020. अनिल परबनी प्रॉपर्टी टॅक्स भरला 16,800 स्क्वेअर फीटचा रिसोर्ट आहे आणि सदानंद कदमला विकताना म्हटलं की एग्रीकल्चर जमीन आहे. हे एग्रीमेंट 29 डिसेंबर 2020 आणि हे टॅक्स भरतोय माणूस 17 डिसेंबर 2020. अनिल परब एक नंबरचे लबाड फ्रॉड माफिया आहे, खोट बोलतात. हे सगळे मी पुरावे डॉक्युमेंटरी इव्हिडन्स देतोय. लोकायुक्त मध्ये सगळे पुरावे सबमिट झाले आहेत राज्य सरकारकडून. फक्त एवढंच नव्हे, अजून पुढे जाऊया. शेती जमीन म्हणून सदानंद कदम विकत घेतात. मार्च 2021 मध्ये शेती जमीन म्हणून सदानंद कदमच्या नावाने आधी तो ट्रान्सफर होतोय. चौकशी सुरू झाली ना, चौकशी सुरू झाली की हळूहळू बाहेर येते. आता चार्टर्ड अकाउंटंट बोलायला लागला, तो काय मिठू मिठू पोपट बोलायला लागला होता ना काहीतरी. आता कदम आणि परवानगी पोपट आता बोलायला लागले. एक पोपट बोलला हा चार्टर्ड अकाउंटंटचं सर्टिफिकेट आहे. ह्या सर्टिफिकेट मध्ये जटानिया अँड जटानिया, केतन जटानिया यांनी लिहिलं आहे की सदानंद कदमनी मुरुड येथे 2017-18 मध्ये 36,62,500, 2018-19 43,62,500, 2019-20 मध्ये 54,12,500 हे रिसोर्ट बांधण्यासाठी खर्च केला. सदानंद कदमनी अनिल परबचा रिसोर्ट बांधण्यासाठी 17-18
19 आणखीन पुढची गंमत आणि या महाशयाने लिहिलं आहे 2020-21 मध्ये आणखीन 5,42,24,200 रुपये खर्च केले. उद्धव ठाकरेंची चोरी बघा. रिसोर्ट 2019 मध्ये पूर्ण झाला असं दाखवलं, पत्र ग्राम पंचायतला दिलं, त्याच्यावर अनिल परबने प्रॉपर्टी टॅक्स भरला. ग्राम पंचायत उद्धव ठाकरे सरकारच्या ग्राम पंचायत रजिस्टर मध्ये 16,800 स्क्वेअर फीटचा 5-स्टार रिसोर्ट तयार दाखवला. आणि हा चार्टर्ड अकाउंटंट मिठू मिठू पोपट बोलायला लागला. तो म्हणतो की 2020-21 मध्ये 5,42,00,000 खर्च केले. एकंदर खर्च किती झालाय? 7,80,00,000 खर्च हे अधिकृत व्हाईटचं पेमेंट. रिसोर्ट कोणाचा? अनिल परबचा. मालकी कोणाची? अनिल परबची. चोपड्या कोणाच्या? अनिल परबचे. इन्कम टॅक्सच्या धाडी पडल्या. अनिल परबचा रिटर्न मध्ये रिसोर्टचं पेमेंट म्हणजे टॅक्स पेमेंट दाखवलं. इन्कम टॅक्सने प्रश्न विचारला, परबचा रिसोर्ट तो आपका है, आप टॅक्स भर रहे हो, आपके नाम से पावती है, लेकिन उसका जो खर्चा हुआ 25 करोड़ वो तो आपके चोपड़े में दिखता नहीं है. पर अब ईडी वाले गटारी से नाला वगैरह नौते आले, तुम्ही जे गटार उभी के लिए आहे ना पैशाची. आता पुढे येणार प्रश्न, रिसोर्ट तुमचा ना वाणी, रिसोर्ट आणि त्याच्यावरील जमीन तुम्ही विकली 2021 मार्च मध्ये ट्रान्सफर केली सदानंद कदमला, एग्रीकल्चर लँड म्हणून केली. आणि सदानंद कदमचा सीए म्हणतो ह्या जागेवर आम्ही 7,80,00,000 ऑलरेडी कन्स्ट्रक्शन कॉस्ट केली आहेत. म्हणजे अनिल परबचा रिसोर्ट बेनामी. कॅश मध्ये किती खर्च झाले? अनिल परब खोटं बोलतात. अनिल परबनी एने परमिशन फोर्जरी करून घेतली. अनिल परब प्रॉपर्टी टॅक्स भरतात आणि अनिल परब विकतात एग्रीकल्चर लँड म्हणून. परमानो उद्धव ठाकरे आणि तुम्ही महाराष्ट्रात 12.5 कोटी जनतेला उल्लू मूर्ख बनवण्यात अट्टाहास करू नका. चोरी कबूल करा आणि अनिल देशमुखचा शेजारचा खोलीत बुकिंग करा. अनिल परब तुटणार नाही. ईडीचा एक अधिकार आहे, एक सेक्शन आहे ज्याला म्हणतात इम्पॅक्ट, इम्पॅक्ट ऑफ युअर इलिगल कन्स्ट्रक्शन इन सीआरझेड झोन, इम्पॅक्ट अँड लॉस टू द एन्व्हायरमेंट, हा एक सेक्शन आहे. ते तर अजून स्टडी होत आहे, असेसमेंट होत आहे की तुम्ही जे पर्यावरणाचा सत्यानाश केला त्याच्यामुळे पर्यावरणाचं जे नुकसान झालं तेही तुमच्याकडून वसूल केलं जाणार. हे ईडीचं एकच पार्ट आहे. बाकी सगळं बेनामी प्रॉपर्टी कॅश मधला खर्च, हा पैसा आला कुठून? वादेचा पैसा आहे की खरमाटेचा आहे? आरटीओचा बदल्याचा आहे की पोलीस ट्रान्सफरचा आहे? इट इज क्राईम मनी. घोळ बनायचं. आता नौटंकी बंद करा. अनिल परब एक नंबर ते लबाड. चोरी केली, लबाडी केली, फोर्जरी केली, फ्रॉड केला, खोटं बोलले. मिनिस्टर असताना, कोविड असताना इलिगली इलेक्ट्रिक कनेक्शन घेतलं. कोविडचा 100% लॉकडाऊन मार्च 2020 ते मार्च 2021 2021 मार्च मध्ये उद्घाटन केलं. 12 महिन्यात रिसोर्टचं 80% बांधकाम, 70% केलं. या सगळ्याचा हिशोब जेलमध्ये बसून तुम्हाला लिहावा लागणार. मी उद्धव ठाकरे सरकारचं, तुम्ही पत्रकार एक प्रश्न सारखं विचारतात, आता कोण? आता यशवंत जाधव पर्वाची सुरुवात झाली आहे, होत आहे. काल संध्याकाळी उशिरा कंपनी मंत्रालयाने प्रधान डीलर
या कंपनीचा विरोधात मुंबईचा न्यायालयात क्रिमिनल कंप्लेंट फाइल केली. एक उदाहरण, यामिनी जाधव आमदार यांनी आपला फॉर्म भरताना जे खोटं डिक्लेरेशन केलं होतं त्यात हे 15 कोटीचं मनी लॉन्ड्रिंग पकडलं गेलं. 1 रुपयाचा शेअर 500 रुपयात, जी कंपनी 7 दिवसापूर्वी जन्माला आली होती, 500 रुपयात जाधव परिवाराचा शेअर कलकत्ताच्या कंपन्यांनी घेतलं आणि 2-4 वर्षांनी तो शेअर परत 500 रुपयाचा 1 रुपया जाधवांना परत दिला. म्हणजे 3 लाखाचा समोर जाधवांनी 15 कोटी वाईट केले. परिवाराच्या द्वारा दुबईचा मार्फत लंडन फंडन काय काय कुठे कुठे गेले. फेमा अंतर्गत चौकशी सुरू झाली आहे, ही आता दुसरी चौकशी, दुसरी तक्रार ईडी मध्ये गेली आहे. इन्कम टॅक्सने ऑलरेडी बेनामी तर प्रोसिक्युशन ची प्रक्रिया सुरू केली आहे. कंपनी मंत्रालयाने काल क्रिमिनल प्रोसिक्युशन ची सुरुवात केली आणि ईडीनी काल मुलाला बोलवलं होतं. आता पूर्ण परिवार या प्रधान डीलर्स मध्ये इन्वॉल्व आहेत, पूर्ण परिवारावर कारवाई होणार. म्हणजे अनिल परब, त्यानंतर यशवंत जाधव आणि यशवंत जाधव नंतर तो पैसा. मी परवाच पुण्यात सांगितलं त्याचे लाभार्थी श्रीधर पाटणकर आहे, त्याचे डॉक्युमेंट दिले की अनिल परब अंतची सुरुवात, यशवंत जाधवचा एक्शन ची सुरुवात, एक्शन संपली की श्रीधर पाटणकर हाजीर हो. सर, अभी जो आपने आरोप लगाए हैं जरा एक बार फिर से, क्योंकि अनिल परब ने साफ तौर पर कल कह दिया है कि जो ईडी उनके घर पर कार्रवाई करने के लिए आई थी, पूछताछ करने के लिए आई थी, उन्होंने सारे जो अपना पक्ष था वो रखा है. मराठी में एक नाटक है, उसका नाम है तो मी नवेच, वो मैं नहीं. बहुत प्रसिद्ध नाटक है, उसमें आचार्य अत्रे ने लिखा था, माधव पणशीकर उसको बेस्ट अवार्ड मिला था. अनिल परब अब वही भाषा, वह नाटक वापस आएगा तो अनिल परब को एक्टिंग हीरो का रोल दिखा दिया जाएगा. अनिल परब करे वो मैं नहीं हूं. मैंने आज आपके सामने सब डॉक्यूमेंट रखे हैं, ये जो सब पेपर्स है उसमें स्पष्ट होता है. अनिल परब ने 2 मई 2017 को खेती जमीन ली, उसका फोर्जरी फ्रॉड चोरी लबाड़ी करके इन्हें किया. लोकायुक्त की सुनवाई के दरमियान महाराष्ट्र सरकार ने मान्य किया कि अनिल परब ने फोर्जरी की है, उनके ऊपर कार्रवाई के आदेश दिए गए. नो डेवलपमेंट सीआरजेड जोन में बांधकाम किया, भारत सरकार की टीम ने इंस्पेक्शन करने के बाद में 2 मई 2022 तक वो पूरा तोड़ने का आदेश दिया था, जो उन्होंने तोड़ा नहीं है. कोविड के दरमियान इस पे अनिल परब ने 3-फेज इलेक्ट्रिक कंस्ट्रक्शन के लिए कनेक्शन लिया. अनिल परब ये रिसोर्ट जून 2019 में बनकर तैयार है, ऐसा अनिल परब ने सर्टिफिकेट दिया. उसके आधार पर अनिल परब 2019-20, 2020-21, 2021-22 उसका प्रॉपर्टी टैक्स भरा है. और जब यह चोरी पकड़ी गई तो 2021 मार्च में वो रिसोर्ट अपने मित्र सदानंद कदम के नाम से खेती जमीन करके ट्रांसफर किया. तो अनिल परब के ऊपर ऑलरेडी पुलिस के, भारत सरकार ने क्रिमिनल प्रोसीडिंग केस, महाराष्ट्र सरकार ने फोर्जरी का केस, और अभी ईडी का कहना है कि ये इन्वेस्टिगेशन रहे, कुछ महीनों से इनकम टैक्स ईडी कर रहे हैं, उसमें अनिल परब सदानंद कदम के सीए ने सर्टिफिकेट दिए हैं कि 7 करोड़ 80 लाख ऑलरेडी वाइट में पेमेंट हुआ है, वो और कहीं से गया है, प्रॉपर्टी अनिल परब की. लेकिन अनिल परब टैक्स भरता है, रिसीट लेता है, रजिस्टर में दिखाता है, लेकिन उन्होंने अपने बुक्स ऑफ अकाउंट में वो एग्रीकल्चर लैंड ही दिखाते रहे. और इसके लिए अनिल परब कल झूठ बोलने का प्रयास कर रहे थे कि ईडी वाले आए थे कि तुम्हारे गटर का नाला के पानी समंदर में जा रहा है. भैया,
वो तो इन्वायरमेंट मिनिस्ट्री का निर्देश है, अधिकार है कि आपने ये इल्लीगल रिसोर्ट बनाया, उसके कारण इन्वायरमेंट को कितना डैमेज हुआ, वो डैमेज असेसमेंट स्टडी भी अभी इन्वायरमेंट मिनिस्ट्री का चल रहा है, वो डैमेज भी आपको भरना पड़ेगा। लेकिन ईडी हो, इनकम टैक्स हो, वो मनी लॉन्ड्रिंग से लेके बेनामी प्रॉपर्टी के तहत अनिल परब पर इन सब के अंदर आईपीसी, कंपनीज एक्ट, ईडी एक्ट, मनी लॉन्ड्रिंग, साइफनिंग, करप्ट प्रैक्टिसेस, कनाइवन, ये सब के अंतर्गत कार्रवाई हो रही है। डॉक्युमेंट मांडले की अनिल परबनी साठे करून जमीन घेतली, याचे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत। ती जमीन त्यांनी मार्च 2021 मध्ये, म्हणजे 4 वर्षानंतर रिसॉर्ट बांधून त्यांचे पार्टनर सदानंद कदमला खेती जमीन म्हणून विकली। मधल्या काळात 25 कोटीचा खर्चाने रिसॉर्ट अनिल परबनी बांधला, त्याचे त्यांनी स्वतः त्यांना इलेक्ट्रिक मीटर घेतलं, स्वतः ऍप्लिकेशन करून त्याचे प्रॉपर्टी टॅक्स दरवर्षी ते भरतात। 16,800 स्क्वेअर फीट चा रिसॉर्ट आहे, ग्राम पंचायत का चोपड्यामध्ये, महावितरणच्या बुक्स मध्ये, सगळ्या ठिकाणी इन्कम टॅक्स मध्ये अनिल परबनी प्रॉपर्टी टॅक्स भरलाय, ते रिटर्न्स मध्ये दाखवलेलं आहे। म्हणून अनिल परब ते तो मी नव्हे सारखं नाटक उद्धव ठाकरे सोबत ते त्यांच्या महा गुंडा सेना माफिया सेनांना फसवण्यासाठी करू शकतात। महाराष्ट्रात 12.5 कोटी जनतेसमोर नाही, हे सगळे डॉक्युमेंट आज मी दिलेले आहेत। एन्व्हायरमेंट डॅमेज असेसमेंट हे पर्यावरण कायद्यातला एक छोटा मुद्दा आहे, पर्यावरण मंत्रालयाने तो हे इल्लीगल आहे पाडण्याचा आदेश दिलाय, तो अजूनपर्यंत पाडला नाही आहे। दॅट इज वन ऑफ द डॅमेज असेसमेंट आहे। आणि अनिल परब मूर्ख बनवायचा प्रयत्न करतात, ते स्वतःला मूर्ख बनवतात की उद्धव ठाकरेंना। महाराष्ट्रातील जनता अनिल परबला सांगू इच्छिते की तुम्ही एक नंबरचे खोटाडे आहात, सगळे डॉक्युमेंटरी एव्हिडन्सेस आहेत। अनिल परबला मी लोकायुक्त आदेश आहेत महाराष्ट्र सरकारचा, मग का केली तुम्ही माझ्या विरुद्ध जाऊन कंप्लेंट करत नाही? तुम्ही ग्रामपंचायतला पत्र दिलं, ते मी दिलं, तुम्ही रिसीट पेमेंट केलंय 2019 मध्ये 2020, ते मी डॉक्युमेंट दिले। हे डॉक्युमेंट उद्धव ठाकरे सरकारने फोर्ज केलंय असं अनिल परबला म्हणायचं। अनिल परब एक नंबरचे चीटर आहेत, फ्रॉड केलाय, जेलमध्ये जावं लागणार। राज्याच्या प्रदूषण मंडळाने रिसॉर्टला परवानगी दिली असंही म्हणतात। एक मिनिट, हे अनिल परब जर बोलले असतील ना, मला वाटतं तुमचं काहीतरी ऐकण्यात, जर ते असं बोलले असेल तर त्यांनी ते डॉक्युमेंट द्यावे, कारण की राज्याचा महाराष्ट्र कोस्टल झोन ऑथॉरिटीने अनिल परबला पाडण्याचा आदेश दिला, हरकत नाही। त्यांनी ते तो खोटच बोलतात ना, अनिल परब सरासर खोटं बोलतात। हे मी तुम्हाला दिलं ना आदेश, MCZMA वेबसाईटवर आहे, त्यांनी पाडण्याचा आदेश दिलाय। त्यांची टीम भारत सरकारच्या टीम बरोबर गेली होती, म्हणजे हेच मला म्हणायचं की मिनिस्टर किती खोटं बोलतात। आणि उद्धव ठाकरे काही करू शकतात? उद्धव ठाकरे दाऊदचा पार्टनरला मंत्रिमंडळात ठेवतात, जेलमध्ये गेल्यानंतर काय मंत्री ठेवतात, तर ते अनिल परबला सांगतच असेल अरे खोटावर खोटं बोल, खोटावर खोटं बोल। आपको एक मिनट, हम क्यों टाइम पास करें? ये किसने बोला? वो तो कितना झूठ बोल रहे हो, आपके सामने सब डॉक्यूमेंट दे दिए, ईडी ने उनको क्या पूछा आपको भी पता नहीं, मुझे भी जानकारी नहीं। अनिल परब स्वतः को वकील कितना हास्यास्पद बनाते हैं कि ईडी ने उनके पर आरोप किया है कि तुम गड़ार का पानी समुद्र में छोड़ रहे हो। या क्या ईडी, मैंने तो सब डॉक्यूमेंट दिए ना, क्या आप अपने नाम पे प्रॉपर्टी दिखा रहे हो?
प्रॉपर्टी टैक्स भर रहे हो इनकम टैक्स रिटर्न में दिखाया, तो प्रॉपर्टी की जगह 1,10,00,000 में एग्रीकल्चर ले ली वो दिखाया, तो कंस्ट्रक्शन का खर्चा कितने किया उद्धव ठाकरे ने, गिफ्ट दिया का या फिर अविनाश भोतले ने कि बजरंग खरमाटे ने करके दिया कंस्ट्रक्शन, या सचिन वादे ने कंस्ट्रक्शन करके दिया? हो सकता है अनिल परब के जेब में तो एक पैसा भी नहीं गया, वो सचिन वादे ने खर्चा किया होगा, बजरंग खरमाटे ने किया होगा, बताना चाहिए उन्होंने। अविनाश भोसले का अपने नाम अभी जिक्र किया, कल उनके घर भी सीबीआई ने जो है रेड की है, उनसे भी पूछताछ की है कि क्या ये जो अनिल परब के लेकर ये पूरा मामला है, क्या उस मामले को लेकर सीबीआई ने उनसे कोई पूछताछ की इसके बारे में आपको कोई जानकारी? दो अलग अलग विषय, दो अलग अलग एजेंसी है। दुर्दैव है कि बड़े उद्योगपति अविनाश भोसले जैसे व्यक्ति इस प्रकार से फोर्जरी और चोरी करते हैं, ये दुर्दैव है। 3,700 करोड़ रुपया बैंक को चूना लगाया, झूठ बोल कर लिया, और बैंक के चेयरमैन ने 600 करोड़ रुपया कमीशन लिया। तो यस बैंक, DHFL और अभी अविनाश भोसले तीनों ने मिलकर ये फ्रॉड किया। एक तो ऑलरेडी जेल में, दूसरा भी जेल में गया, अब तीसरा भी गया। यस बैंक वाला जेल में, DHFL जेल में, और अविनाश भोसले गया। दुर्दैव की बात है कि इस प्रकार से फोर्जरी करके 3,700 करोड़ लूटे गए। अनिल परब का ये साफ तौर पर कहना है, जितने भी शिवसेना के नेता हैं, खासतौर पर संजय राउत ने भी ये कहा कि जिस तरीके की गंदी राजनीति खासतौर पर बीजेपी की तरफ से की जा रही है, इससे शिवसेना डरने वाली नहीं है। जितना ही हमको सेंट्रल एजेंसीज के जरिए डराने की और गंदी राजनीति करने की कोशिश करेंगे, हम उतना ही मजबूत होकर लड़ेंगे और हम झुकने वाले नहीं है। झुकने का सवाल ही नहीं है, जेल में जाने की बात है। और ये डराने की किसको, वो शिवसेना एक दूसरे को कर रही है, सब एक के बाद एक जा रहे हैं। एक भी हाईकोर्ट, सुप्रीम कोर्ट, किसी ने एक बार भी उद्धव ठाकरे की बात नहीं मानी है। और भारतीय जनता पार्टी सवाल ही नहीं है, महाराष्ट्र के 12.5 करोड़ जनता को लूट रहे हैं। हम जो बोल रहे हैं, उद्धव ठाकरे के डॉक्यूमेंट बने बताए, अनिल परब के डॉक्यूमेंट आपके सामने कहे, तो ये तो माफिया है, लूट रहे हैं महाराष्ट्र की जनता को। तो महाराष्ट्र को माफिया मुक्त करना, भ्रष्टाचार मुक्त करना, ये जैसे मोदी जी अपना कर्तव्य मानते हैं और मोदी जी का कार्यकर्ता करके किरीट तुम्हैया वो कर रहे हैं। सर, एक ही कड़े तुम्ही म्हणता है की बाल खराबी आणि प्रॉब्लेमनी आणि जेल मध्ये जाणार असं सुद्धा तुम्ही ठामपणे सांगताय, पण दुसरीकडे अनिल परब यांनी काल झालेल्या ईडी कारवाईची कुठेतरी खट्टा मस्करी केली असं वाटतंय, कारण की ते म्हणताय की मनी लॉन्ड्रिंगचा प्रकार यामध्ये कसा असू शकतो। मला असं वाटतं की तुम्हाला सोप्या भाषेत जनतेला सांगायचं तर तो सांगतो, मनी लॉन्ड्रिंग कशाला म्हणतात हे अनिल परबनी गेले वर्षभर हे सगळे डॉक्युमेंट आपण वेगवेगळ्या एजन्सीच्या समोर ठेवले, एकदा पण हा कागद खोटा आहे असं बोललेत का? काल पण बोलले नाही। म्हणजे ते त्यांनी 1 कोटी जमीन घेतली ऍग्रीकल्चर लँड म्हणून 2017-2021-22 एक करोड म्हणून विकली, मध्ये रिसॉर्ट डेव्हलप केलं तेही मान्य करतात, ते म्हणतात ते सदानंद कदमने केलं। आता थट्टेचा प्रश्न कसा आला, कारण की सदानंद कदमने घेताना ऍग्रीकल्चर लँड म्हणून घेतलंय, म्हणजे मधल्या काळात जो रिसोर्ट डेव्हलप झाला त्याला बेनामी म्हणतात, चोपड्यात दाखवलं नाही, ठाकरे सरकारने दाखवलं, यांनी स्वतःच्या बुक्स मध्ये दाखवलं नाही। खर्च झाला, खर्च तर झाला ना बाबा, किरीट तो म्हणतो 25 कोटी, 25 कोटी ने 15 कोटी, तो पैसा कुठून आला हे दाखवत नाहीये। तर त्याला म्हणतात युझिंग द क्राईम मनी, जो ईडीची जबाबदारी आहे। बेनामी ही इन्कम टॅक्स आणि ईडीची जबाबदारी आहे। रिसॉर्ट उभा आहे, रिसॉर्टवर अनिल परब टॅक्स भरतायत, म्हणजे रिसॉर्ट उभा आहे आणि अनिल परब आणि कदमनी दाखवला नाही, तर बेनामी मनी लॉन्ड्रिंग। सचिन वादेपासून खरमाटेकडून जी माहिती मिळाली त्याच्यामुळे तर कोणी गुन्हेगार, नवाब मलिक असंच म्हणायचं, उद्धव ठाकरे असंच म्हणायचं आणि म्हणतात। निश्चितपणे मी सांगतो की फार वाईट वाटत, वाईट दोन गोष्टीच वाटत की सीबीआयचे डिरेक्टर सुबोध कुमार जयस्वालाने हे काम केलं। आज महाराष्ट्रातल्या लोकांना अभिमान वाटते आणि त्या जयस्वालना हितून हाकलायचं पाप उद्धव ठाकरेंनी केलं, त्यांच्यावर FIR
फाइल करायला सांगितले होते या उद्धव ठाकरे सरकारने, आणि त्याने 3,700 कोटी रुपयाची बोगस कर्ज लोन पकडून दिलं. वाईट वाटत की अशा प्रकाराने उद्योगपती आपल्याकडे करतात, याचा तपास झाला पाहिजे, होणारच. जे जे इन्वॉल्व्ह आहे आता यातना हे दोन तर वाधवान ब्रदर्स आहेत, जे शरद पवारचे एकदम घरेलू संबंधवाले आहेत, एक एच डी आय एल आणि एक डी एच एफ एल. चौकशी होणार. हे तर